आई विणया जगात साऱ्या दुसरा नाही, आई विणया जगात साऱ्या दुसरा नाही, माझ्यावरती हृदयाचा फुले पांघरणारा। ऊन व्यथांचे चहूबाजूनी रणरणताना, ऊन व्यथांचे चहूबाजूनी रणरणताना, आई बनते वृक्ष सावली देणारा। जीवनात कर्मयोग श्रेष्ठ मानणारी माझी माय, आत्मविश्वास सदैव जागवणारी माझी माय, काळाबरोबर पुढे जाता यायला पाहिजे, काळाचं भान ठेवणारा आणि वक्तशीरपणे आयुष्य जगणारा माणूसच जीवनात यशस्वी होतो असं ठामपणे सांगून माझ्या पाठीवर मायेनं हात फिरवणारी माझी माय, संदीप कुलकर्णीची माय, लता कुलकर्णी माझी पांघरूण माय। साधारण 53 वर्षापूर्वी मराठीतला गाजलेला सिनेमा श्यामची आई ह्याला गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळाला होता, नॅशनल अवॉर्ड ज्याला म्हणतात, आणि त्याच्यानंतर 50 वर्षांनी माझ्या एका सिनेमाला श्वासला नॅशनल अवॉर्ड मिळाला, गोल्डन पिकॉक अवॉर्ड। ह्याच्यामध्ये साम्य काय असा मला नेहमी प्रश्न पडतो, किंवा काय 50 वर्षांनी का मिळाला ह्याला, ह्याच्या आधी काय बरेच सिनेमे झाले नव्हते का? तर नक्कीच झाले होते। तर आई हे जे फॅक्टर आहे हे मला असं वाटतं युनिव्हर्सल आहे, त्याच्यामध्ये त्याला भाषा आड येत नाही, त्याला जाती आड येत नाहीत, किंवा रिजनल असं ते नाही, फार युनिव्हर्सल असं एक इमोशनल आहे। त्यामुळे ते करेक्ट इमोशन असलं तर मला असं वाटतं सिनेमा भिडतो, कुठलंही काव्य किंवा कुठलंही साहित्य भिडतं। तिथे फार काय म्हणतो त्याला इंटलेक्च्युअल, फार काही तुमचा रिसर्च, फार काही तुमचं शिक्षण वगैरे आड येत नाही, तो एक साधा सरळ भाव असतो जो सगळ्यांना ओळखता येतो आणि सगळ्यांना भिडतो। तसंच मला असं वाटतं माझी आई ही आज माझ्याजवळ आहे, हिचं नाव लता कुलकर्णी, हिचं माहेरचं नाव होतं लता जयवंत, लता जयवंत, सगळ्यात मोठी, सगळ्यात बहिणी तिला ताई म्हणतात। मला असं वाटतं माझ्या बालपणी किंवा माझ्या ह्याच्यामध्ये काही फार वेगळं घडलं नसेल, जे सामान्य बाकीच्या मुलांमध्ये घडतं तसंच घडलेलं आहे, पण आईचा जो एक हे लागतो किंवा जे वात्सल्य लागतं ते कुठेतरी पावलोपावली होतं, मिळत होतं, पण लहानपणी बरेच वेळा त्याचं आपल्याला कौतुक नसतं किंवा ते त्याची आपल्याला जाण नसते, आपण खूप त्या आपल्या ह्याच्यामध्ये रमलेलो असतो, पण आई म्हणून जे काही करायचं असतं ते ती नेहमीच करत आलेली आहे। इनफॅक्ट माझ्या शिक्षणाच्या वेळेलासुद्धा तिची 25 वर्ष नोकरी झालेली आहे, ती सेंट्रल एक्साईजमध्ये सर्व्हिस करायची, शाळेतसुद्धा काही कुठे काही टीचरकडनं नोट आली किंवा काही आली का तीच यायची, तीच टीचरना भेटायची, फीज वगैरे भरायलासुद्धा तीच यायची। त्यामुळे खूप आमच्या शिक्षणाच्या वाटेवरसुद्धा किंवा सगळ्या आमच्या बालपणी सगळ्या मोठ्या होण्याच्या वाटेवर तिचा एक मोठा हातभार आहे। याला कारण काय होतं, त्याच्या वडिलांचं शिफ्ट ड्युटी असायचं, त्यामुळे हे सगळं हे मला करायला लागायचं। ते त्याने जसं सांगितलं तसं शाळेतलं सगळं, कॉलेजमध्ये सुद्धा ॲडमिशन घेण्याच्या वेळेला वगैरे मीच गेले होते, शाळेचं गॅदरिंग असो काय असो, एकदा ते तसं एक कोर्टाचं सीन होता, त्यात त्याने राजकुमारचं हे केलं होतं आणि माझ्या शेजारीच एक बाई बसल्या होत्या, तर त्यामुळे खरोखरच राजकुमारसारखा दिसतो, मी म्हटलं होतो माझाच मुलगा, असे बरेच प्रसंग आले। आणि आता तर काय म्हणजे खरं म्हणजे जशी त्याची ओळख झाली तशी जिकडे तिकडे मला संदीपची आई म्हणूनच ओळखतात। मला हे आत्ताच कळलं की राजकुमार हे म्हणजे किती वर्ष झाले, पण मला असं वाटतं सगळेच मुलं आपल्या आपल्या आईला सगळीच मुलं राजकुमार दिसतात, त्यामुळे अगदी कॉस्ट्युममध्ये आणि मेकअपमध्ये नसला तरी तो राजकुमारच असतो असं मला वाटतं। त्याला लहानपणापासूनच अभिनयाची वगैरे आवड होतीच, तर आम्हाला सुद्धा म्हणजे आम्हाला दोघांना सुद्धा तशी कलेची आवड, म्हणजे नाटकं वगैरे बघणं किंवा गाण्याचे प्रोग्राम बघणं आम्ही बघतच असू, आणि त्यामुळे त्याला तो सपोर्ट दिला गेला। फक्त काय होतं की जसं जसं तो ह्या क्षेत्रात पुढे यायला लागला त्याचं त्याला त्याचं त्याची अर्थात या जिद्द मेहनत
त्याचं नशीब हे सगळ्या जोडीला होतंच त्याच्या. तरी पण आईवडिलांना एक जरासं ह्या प्रोफेशनबद्दल जे हे असतं ते थोडेसे मनात धाकधूक असायची. एकीकडे त्याच्या त्याचं प्रगती होत होती त्याच्याबद्दल कौतुक असायचं, पुढे त्याचं जरा करिअरबद्दल थोडी मनात हे पण असायची, पण ते त्याने सगळं साध्य केलं. ॲक्च्युली माझ्या आणि वडिलांच्या मध्ये हीच एक दुवा होती, कारण वडील हे कसे होते की काही मनाला पटलं नाही किंवा सांगितलं तर ते आई थ्रू पाठवायचे, ते आईना बोलायचे आणि आई मला येऊन सांगायचे, किंवा मला काही वाटलं तर मी आईला सांगायचो. त्यामुळे तिची एक सारखी एक ओढाताण असायची, कारण शेवटी ह्या प्रोफेशनमध्ये यायला आमच्या कोणी तसं फॅमिलीमधलं असं कोणी नव्हतं किंवा असं कोणी नव्हतं, त्यामुळे त्यांना की काय होईल पुढे आणि कसं होईल काय होईल हा एक भीती असते. कारण नॉर्मली शिक्षण घेतल्यानंतर, मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचं फाईन आर्ट्सचं शिक्षण घेतल्यानंतर मी थोडंसं ॲडव्हर्टायझिंगचं वगैरे काम करत होतो, आणि सडनली हे अभिनेता होण्याचं हे जे काही खूळ मनात आलं हे त्यांना फार धक्कादायक होतं. त्यामुळे त्यांचं खूप सारखी काळजी अशी वाटायची की ह्याचं काय होईल पुढे काय होईल. त्यामुळे वडील असं डायरेक्टली बोलायचं पण बरेच वेळा इनडायरेक्टली बोलायचं आणि तिच्या थ्रू यायचं आणि तिच्या थ्रू मी बोलायचो ते वडिलांथ्रू. त्यामुळे मध्ये ती एक दुवा असायची, पण बरेच वेळांनी दोघांना सांभाळून घेतलेलं होतं त्यावेळेला त्या काळातसुद्धा. पण अर्थात माझे वडील लवकर गेले, 18 वर्ष झाली आता त्यांना जाऊन, त्यामुळे नंतर माझं जे काही हे असायचं, माझा थोडासा कुठेही काही थोडासा राग किंवा थोडं काही प्रेम किंवा हे असेल ते हिच्या थ्रू असायचं. त्यामुळे बरेच वेळा काय म्हणतो ते वडिलांशी नंतर संवाद न झाल्यामुळे बराचसा संवाद हिच्याशी होतो आता, आणि हीच आता आई आणि वडील असे दोघे. कॉलेजमध्ये असताना साई परांजपेच्या नाटकापासून झाले ना, सिरियलपासून, छोटे बडे सिरियलपासून याच्या करिअरला सुरुवात झाली. आता कॉलेजमध्ये याच्या करिअरला ती सुरुवात झाली, त्यामुळे फक्त आम्ही एवढं सांगितलं तर तू डिग्री घे आणि मग ठीक आहे, तुला जर एक करिअर करायचं असेल तर तू कर म्हणून. श्वासच्या वेळेला नॅशनल अवॉर्ड मिळालं तेव्हा मी कुठे, श्वास पिक्चर फिल्मला नॅशनल अवॉर्ड डिक्लेअर झालं त्यावेळेला हा देवगडला होता, आणि मी टी व्हीवर बातमी ऐकली, त्यामुळे म्हटलं त्याला आता मी काय कॉन्ग्रॅच्युलेशन वगैरे देऊ शकत नव्हते किंवा त्याचं अभिनंदन करायचं, कारण हा आता जरी बाहेर असल्यामुळे शूटिंगमध्ये असेल का असेल तो क्षण फक्त मी एकटाच एकटीच फक्त एन्जॉय करू शकले तो जवळ नसल्यामुळे. असे बरंच वेळा झालं म्हणजे त्याच्यानंतर मला वाटतं मग ते हे पण ऑस्करचं पण हे झालं, ते ऑस्करचं नॉमिनेशन झालं, नॉमिनेशन झालं तेव्हा सुद्धा मी नव्हतो, तेव्हा सुद्धा हा नव्हता, म्हणजे प्रत्येक वेळी हा बाहेरच असायचा, मी फक्त टीव्हीवर हे मला ऐकायला मिळायचं. म्हणजे पूर्वी असं होतं की आम्ही शाळेत होतो आणि आमच्यासाठी ही कष्ट करत होती नोकरीला जाणं, जेवण करणं, हे करणं, ते सगळं. आणि आता जेव्हा आम्ही बाहेर असतो आणि इथे पारितोषिकं मिळतात तेव्हा ती घरी असते, एकटी घरी असते बरेच वेळा, कारण कामानिमित्त मी बाहेर असतो, कुठेतरी अडकलेला असतो. तर एकदा फक्त असं झालं होतं, मला वाटतं स्टेट अवॉर्ड डोंबिवली फास्टला गेल्या वर्षी जे सगळे अवॉर्ड्स मिळाले होते मला ॲक्टर म्हणून, अगदी झीपासून सगळे अवॉर्ड्स फॉर द बेस्ट ॲक्टर. स्टेट अवॉर्डला आई एकटी होती माझ्याबरोबर, कारण माझी मिसेस बरं नव्हतं तिला, त्यामुळे ती एकटी होती. आणि स्टेट अवॉर्डचं बेस्ट ॲक्टर हे मनात खूप मला वाटत होतं की मिळणं, कारण आधी त्याच्या आधी मला विशेष अभिनेता म्हणून श्वाससाठी मिळालं होतं, त्याच्यानंतर अधंतरीमध्ये सुद्धा विशेष अभिनेता मिळालं होतं, पण बेस्ट ॲक्टर हे मला स्टेट अवॉर्डचं फार त्याचं हे होतं की हा मिळावा. आणि आई होती बरोबर, मी फार असं बोलून दाखवलं नाही पण मी म्हटलं होतं की आई आहे, म्हणजे मनात असं वाटलं होतं की आई आहे म्हणजे नक्की कुठेतरी आशीर्वाद आहे बरोबर. आणि तो अवॉर्ड अनाऊन्स झाला बेस्ट ॲक्टर म्हणून, आणि तो आनंद मी आईबरोबर, म्हणजे आई माझ्या बरोबर होती त्या आनंदात आणि मनासारखं घडलं. माझ्या म्हणजे असं अगदी परिचयाचे नसले तरी पटकन सगळेजण ओळखत जाता संदीपची आई सगळे. आम्ही आता म्हणजे मी रिटायरमेंट घेतल्यानंतर असं महिला मंडळातनं वगैरे सोशल वर्क करते, महिला मंडळातनं सगळ्या सांस्कृतिक ह्याच्यात वगैरे भाग घेते, ॲक्टिव्ह घेते,
नंतर सिनियर्स बरेच ह्याची मेमरी आहे म्हणून, कारण आता रिटायर होईपर्यंत यांनी सांगितलं ना, ह्यांचं घर आणि संसार, नोकरी आणि संसार हे दोनच याच्यात, मग ते सगळं आता रिटायर झाल्यानंतर हाऊसफुल ते माझ्या नकळत कुठल्या कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये वगैरे भाग घेते. इव्हन आता महाराष्ट्र टाइम्सने, महाराष्ट्र टाइम्सने ते श्रावण सेलिब्रेटरी हल्लीच हे केलेलं ना, त्या इव्हेंट मध्ये पण घेते, सगळ्या याच्यात भाग घेते. हो, मागे होते मागच्या ह्याच्यात मदर टेरेसा, मदर टेरेसाचं केलं होतं. एक इव्हेंट होता ते, म्हणजे त्याने आयडल वुमन असं तो हे दिला होता, त्याचं थीम दिली होती, त्याच्यात मी मदर टेरेसाचा केला होता. आणि हे मला माहिती नसते बाहेर जाऊन मदर टेरेसा होते, कारण आल्यावरती सांगते. ह्याचा धाकटा भाऊ सिंगापूरला असतो, तो मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन आहे. बरं, काय झालं तर पहिल्यापासून दोघांचा स्वभाव थोडासा हे होती, हा जरा तापट स्वभावाचा आणि थोडा शांत स्वभावाचा, पण काय तर की तेवढ्यापुरतं, जरी मी म्हणजे चिडला वगैरे तरी मी काही बोलत नसायचा. थोड्या वेळा येणार आई, आई एकूण आहे, कारण आईशी त्याचं लग्न होईपर्यंत तरी निदान आईचीच असते ना सगळ्या गोष्टी, हे कुठे आहे ते कुठे आहे, किती तेवढी आईलाच हाक मारायला पाहिजे असं व्हायचं. पण त्याचं त्यामुळे ह्याचं आतासुद्धा तो जरी दुसऱ्या म्हणजे लांब राहतो तरी जास्त हे सहवास ह्याचाच असतो. हे नेहमी तो बाहेर असला तरी चौकशी करतो फोनवरनं, तब्येत कशी आहे काय आहे तो पण करतो, पण तो कसं लांब पडतो ना. हा कसं जवळ असल्यामुळे आता पुण्याला वगैरे शूटिंगला असला तरी नेहमी चौकशी करतो, त्यामुळे जास्त म्हणजे जबाबदारी या दृष्टीने किंवा सहवास या दृष्टीने म्हणजे जास्त ह्याचाच हे असतो. परत कुठे फंक्शनला जाताना नातेवाईकांच्या वगैरे किंवा काही सोशल इतर फंक्शनला जाताना सुद्धा हाच बरोबर असतो नेहमी. मला असं वाटतं सगळं झालं तरी, सेटल झालं सगळं झालं तरी आया म्हणतात की आता काळजी संपल्या, पण मला असं वाटतं काळजी संपत नसते, कायम कायम ती काळजी असते शेवटपर्यंत. मला असं वाटतं त्यालाच आई म्हणतात, आणि मला असं वाटतं प्रत्येकाला त्याचीच जाणीव राहावी शेवटपर्यंत असं वाटत असतं. मात्र एकच माझी.